नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विझमेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी विषय मराठी सतरावी कविता पुस्तके या कवितेतील संपूर्ण स्वाध्याय तसेच इतर प्रश्न उत्तरे अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। अ, पुस्तके कोणाकोणाच्या गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले आहे। उत्तर, पुस्तके युगायुगांच्या गोष्टी सांगतात, पुस्तके माणसांच्या जगाच्या गोष्टी सांगतात, पुस्तके वर्तमानाच्या व भूतकाळाच्या गोष्टी सांगतात, पुस्तके जिंकल्याच्या हरल्याच्या एक एक क्षणाच्या गोष्टी सांगतात, तसेच प्रेमाच्या व द्वेषाच्या गोष्टी सांगतात। विश्वाच्या ज्ञानाचे भांडार असलेली पुस्तके कधी परिकथेतील कल्पना तर कधी विज्ञानाचे वास्तव मंत्र सांगतात। आ, पुस्तके तुमच्याजवळ का राहू इच्छितात? उत्तर, पुस्तके आपल्याला पुराण काळापासून विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगत आहेत। विश्वातील माहितीचा खजिना पुस्तकांत आहे। या सर्व गोष्टी लहान मुलांना समजाव्यात, मुलांनी पुस्तकात रममाण व्हावे यासाठी पुस्तके लहान मुलांजवळ राहू इच्छितात। ई, आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवीला का वाटते? उत्तर, पुस्तकांत पाखरे किलबिलतात, अक्षरे सळसळतात, झरे गुणगुणतात। पुस्तकात जशा पर्यांच्या अजब कथा आहेत तसे रॉकेटचे तंत्र व विज्ञानाचा मंत्रही आहे। पुस्तकांची दुनिया निराळी आहे व त्या ज्ञानाची उंच भरारी आहे। म्हणून आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवीला वाटते। प्रश्न दुसरा, पुस्तके या कवितेतील खालील गोष्टी काय करतात ते लिहा। उदाहरणार्थ, पाखरं चिवचिवतात। अ, आखरं। उत्तर आहे सळसळतात। आ, निर्झर। उत्तर आहे गुणगुणतात। प्रश्न तिसरा, कवितेच्या ओळी पूर्ण करा। अ, पुस्तकं सांगतात टिंबटिंब भूतकाळाच्या। उत्तर आहे पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या, जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या। आ, तुम्ही नाही का टिंबटिंब इच्छितात? उत्तर आहे तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या, पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात। ई, पुस्तकात पाखरं टिंबटिंब ऐकवतात। उत्तर आहे पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात, पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तकं परिकथा ऐकवतात। ई, पुस्तकात रॉकेटचे टिंबटिंब भरारी आहे। उत्तर, पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे, पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे। खालील चित्रांना दोन दोन विशेषणे लावा। विद्यार्थ्यांनो, खाली काही चित्र दिलेले आहेत, या चित्रांना तुम्हाला योग्य अशी विशेषणे लावायची आहेत। हिरवी भाजी, ताजी भाजी, दोन विद्यार्थी, शाळकरी मुले, उंच इमारत, भव्य इमारत, दोन ससे, पांढरे ससे, खूप नोटा, कडक नोटा, तर अशा प्रकारे तुम्हाला दिलेल्या चित्रांना विशेषणे लावायची आहेत। खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। एक, युगायुगाच्या गोष्टी कोण सांगतात? उत्तर, युगायुगाच्या गोष्टी पुस्तकं सांगतात। दोन, पाखरं कोठे चिवचिवतात? उत्तर, पाखरं पुस्तकात चिवचिवतात। तीन, पुस्तकात कोणता मंत्र आहे? उत्तर, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे। चार, पुस्तकात कशाची भरारी आहे? उत्तर, पुस्तकात ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे। पाच, गाणी कोण गुणगुणत आहेत? उत्तर,
गाणी झरे गुणगुणत आहेत। समानार्थी शब्द लिहा। एक पुस्तक उत्तर आहे ग्रंथ, दोन आखरे उत्तर आहे अक्षरे, तीन गोष्ट उत्तर आहे कथा, चार जग उत्तर आहे दुनिया, पाच न्यारी उत्तर आहे वेगळी, सहा पाखरू उत्तर आहे पक्षी, सात निर्झर उत्तर आहे झरा, आठ भरारी उत्तर आहे झेप। विद्यार्थ्यांनो, आता आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहूया। तर तुम्हाला हे प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत, कारण वरील प्रश्न राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत विचारले जाऊ शकतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका व शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। थँक्यू।